ग्रामसभेत गावातील दारूबंदीच्या ठरावाबाबत चर्चा सुरू असताना गावातीलच एका अवैध दारू विक्रेत्याने भर सभेत धिंगाणा घालून महिलांना अरवाच्य भाषेत शिविगाळ करत पाहून घेण्याची धमकी दिल्याची घटना दिनांक 21 जून रोजी सकाळी 9:30 वाजता चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील कोंढ या गावी घडली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 21 रोजी सकाळी 9 वाजता ग्रामपंचायत कार्यालय कोंडा येथे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांच्यासह गावातील 100 ते 150 नागरिक उपस्थित होते. सभा सुरू असताना गावात दारूबंदी बाबत चर्चा सुरू होती. यावेळी गावात अवैध दारू विक्री करणारा राहुल दिलीप चव्हाण हा इसम तेथे आला आणि सभेला उपस्थित असलेल्या महिलांना अरवच्च भाषेत शिविगाळ करत पाहून घेऊन म्हणून धमकी देऊ लागला. यावेळी पोलीस पाटील आणि सरपंच यांनी त्याला समजावून बाहेर घेऊन गेले. या प्रकरणी सुरेखा शत्रुघ्न तोडासे या महिलेने भद्रावती पोलीस ठाण्यात राहुल चव्हाण विरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध भादवी कलम 294 आणि 506 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास भद्रावती पोलीस करतायत. आजच्या या घटनेसंदर्भात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विस्तारक नरेंद्र जीवतोडे यांनी स्टार महाराज न्यूजशी बोलताना सांगितलंय की कोंडा गावातील महिला दारूबंदीचा ठराव पारित करण्याकरिता ग्रामसभेत गेल्या असता त्यांना एका अवैध दारू विक्रेत्यांकडून पाहून घेण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणासंदर्भात निवेदन देण्याकरिता कोंडा येथील महिला भद्रावती पोलीस स्टेशनला आल्या असता ठाणेदार बिपिन इंगडे यांनी निवेदन देण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली, परंतु महिलांचा आक्रोश पाहून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. जर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही मोठे आंदोलन करू असा इशाराही जीवतोडे यांनी दिलाय. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक अफजलभाई म्हणाले की तालुक्यात कोणत्याही ठिकाणी अवैधरित्या दारू विकली गेली आणि त्यावर भद्रावती पोलिसांकडून कारवाई करण्यात आली नाही तर तालुक्यातील संपूर्ण महिला एकत्रित येऊन पोलीस ठाण्यावर धडक देतील. तसेच तालुक्यातील सर्व अवैध धंदे अवैध दारू विक्री खऱ्या विक्री बंद करण्यात याव्या आणि आता मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारू असा इशारा देखील देण्यात आलाय. नमस्कार, मी स्टार महाराष्ट्र न्यूज शंकर बोरगरे आपल्या सोबत आहे. आज भद्रावती तालुका येथील कोंडा हे गाव आहे. कोंडा गावामध्ये जे तिथे आज ग्रामसभा चालू होती तिथे अवैध दारू विक्रेता एक गाव गुंडा आहे. त्या गाव गुंडांनी तिथे जाऊन त्यांना पूर्णपणे भांडण करून उडदूत घालून त्यांना धमकवून कधी दारू मी विकणार नाही अशी त्यांना धमकी पण दिली. तर आज आपल्यासोबत आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा विस्तारक तसेच भारतीय विस्तारक नरेंद्रभाऊ जीवतोडे तसेच अफजलभाई भारतीय जनता पार्टीचे नेते आज आपल्याशी बोलणार आहेत. आपण त्यांच्याबद्दल काय सांगणार? 3 दिवसापूर्वी भद्रावती तालुक्यातील कोंडा ह्या गावामध्ये महिलांनी अवैध दारू विक्रीच्या विरोधामध्ये एल्गार पुकारला आणि आम्ही त्या कोंडा गावामध्ये एक मोठी सभा घेतली महिलांची आणि त्या महिलांच्या सभेमध्ये संध्याकाळी त्या महिलांचा आक्रोश आम्हाला लक्षात आला आणि त्यावेळेला असं ठरलं की बुधवारला सकाळी ग्रामसभा घ्यायची. त्या सभेला सरपंच त्याचबरोबर तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे विजूभाऊ ढेंगडे, प्रदीप मांडवकर, सुनीताताई अशा असंख्य महिला आणि पुरुष त्या ठिकाणी सभेला उपस्थित होते आणि अक्षरशः त्या महिला दारूच्या बद्दल इतका आक्रोश होता त्या महिलांमध्ये की त्या महिलांना संध्याकाळी दारू पिऊन इसम घरी आल्यानंतर जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि अशा वातावरणामध्ये आता आपण दारू बंद केल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही असं त्या महिलांनी प्रणच घेतलं होतं आणि त्या हिशोबानं आज ग्रामसभेच्या माध्यमातून आज ठराव पारित करायचा आणि भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदारांच्याकडे तो ठराव द्यायचा अशा हिशोबाने ती ग्रामसभा घेतली. परंतु अवैध दारू विकणारे जे लोक आहे त्या ठिकाणी सभेमध्ये आले आणि त्या महिलांना अरवाच्य भाषेमध्ये शिविगाळ केली, त्या शासकीय कामामध्ये ग्रामसभेच्या शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला आणि याच्यानंतर तुम्ही जर दारूबंदीचा जर प्रयोग केला तर एकेकाला मी पाहून घेईल अशा पद्धतीची महिलांना धमकी दिली. तर अवैध दारू विक्रीची जी मोहीम आहे ती ते ह्या तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रॅकेट तयार झालेलं आहे आणि सर्वसाधारण जनतेला जगणं मुश्किल झालेलं आहे, महिलांना जगणं मुश्किल झालेलं आहे आणि याच्या विरोधामध्ये म्हणून आज त्या सभेमध्ये घातलेल्या हुदुसामुळे आणि अवैध दारू विक्रीच्या विरोधामध्ये म्हणून त्या सर्वांचा ठराव घेऊन ह्या महिला सर्व पोलीस स्टेशनवर भद्रावतीला दाखल झाल्या. ह्या ठिकाणी जे ठाणेदार आहे
इंगळे साहेब यांना निवेदन देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित झालो, परंतु त्यांनी सुद्धा सुरुवातीला ते निवेदन घेण्यासाठी टाळाटाळ केली आणि मग महिलांचा आक्रोश पाहिल्यानंतर त्यांनी सुद्धा नमता घेऊन ह्या दारूचं अवैध दारूचं निवेदन त्यांनी घेऊन ह्या अवैध दारू विक्रेत्यावरती तात्काळ अजद कारवाई करण्याचं आश्वासन दिलं, त्याबद्दलची हे ह्या ठिकाणी आम्ही दिलेला भेट आहे. आणि यानंतर जर पुन्हा ह्या पोलीस स्टेशननं जर ह्या गोष्टीची जर दखल नाही घेतली, ह्याहीपेक्षा मोठं आंदोलन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्याचा निर्धार आम्ही या ठिकाणी घेतला. आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांना का बरं म्हटलं, भद्रावती पोलिसांवर आपला विश्वास आहे का नाही? मग असं लक्षात येत आहे की गावागावामध्ये मी जेव्हा गावात दौरे करतो त्यावेळेला पहिला विषय महिलांचा ह्या दारूचाच येते. अवैध दारूच्या विक्रीमुळे आमचं जगणं मुश्किल झालं असं अक्षरशः सर्व त्या महिला बोलतात. आणि म्हणून आता ह्या विषयाला कुठेतरी मोठं जनआंदोलनाचं स्वरूप दिल्याशिवाय पर्याय नाही. ह्यामध्ये पोलिसांनी सक्रियतेनं भूमिका घेतली तर बरं. आमचा असा शंका आहे की ह्या अवैध दारू विक्रीला कुठे पोलिसांचं सहकार्य आहे का अशी शंका निर्माण झालेली आहे. बरं भाऊ, आज तुम्ही कोणत्या गावातून म्हटलं आहे, पण असं तर आपल्या तालुक्यामधील जितके खेडे आहेत तितक्या खेड्यात प्रत्येक एकेका खेड्यामध्ये सुद्धा दारू विक्री आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक खेड्याबद्दल तुम्ही दारू बंदी हटवाल का या बंद कराल का? ज्या ज्या गावांमध्ये महिलांच्या वतीने आम्हाला बोलवण्यात येते, अफजल भैया आहे, अविनाश भाऊ गोंडे आहे, सरपंच आहे, त्याचबरोबर आमचे पदाधिकारी आहे, आम्ही जिथे जिथे महिलांचा आक्रोश आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही व्यसनमुक्तीचे कार्यक्रम आणि अवैध दारू विक्रीचे कार्यक्रम अवैध दारूबंदीचे कार्यक्रम आम्ही घेण्याचा निर्धारच केलेला आहे. तर आपण आता भारतीय जनता पार्टीचे नेते अफजल भाई काय बोलणार यांच्याशी थोडे दोन शब्द तालुक्यातील कोणत्याही ठिकाणी समजा दारू विकली गेली आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही संयुक्त पूर्ण संपूर्ण तालुक्यातील महिला एकत्रित करून थाण्यावर आम्ही धडाका देणार आहोत. आमची या पोलीस स्टेशनला आमची अशी विनंती आहे, तुम्ही यानंतर प्रत्येक गावातील अवैध धंदे दारूचे धंदे तातडीने बंद करा, नाहीतर फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे. हे गावातील आज मागे एक कारवाई झाली होती अफजल भाई, तर त्या कारवाईमध्ये हेतुपुरस्पूर झाली आहे का प्रत्येक आणखी गावात खर्रे विकत आहे त्यांच्यावर तुमचं काय मत राहील? खर्याच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की जे पॉयझन जे जहिरीले तंबाखू आहेत त्याचा वापर केला जात आहे खर्यामध्ये. आणि एक एक भद्रावतीचा खर्रा पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. चंद्रपूरला सुद्धा इतकी फार मोठ्या प्रमाणात खरे विकले जात नाही. आमच्या भद्रावतीमध्ये एक एक पान ठेल्यावर 20-20 जण खरे घोटतात त्या ठिकाणी. आणि इथले खर्रे पुण्यापर्यंत पार्सल जातात, चंद्रपूरला पार्सल जातात, नागपूरला पार्सल जातात. माझी अशी पोलिसाला पुन्हा एकदा विनंती आहे, सुई या खर्यावर सुद्धा नियंत्रण ठेवा आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आंदोलन करू. धन्यवाद. स्टार महाराष्ट्र न्यूज, शंकर बोरघरे, चंद्रपूर. शंकर बोरघरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.